आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये मध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण कित्येक प्रकारच्या खाद्य संस्कृती शिकून घेतोय आणि आज आपण एक खास खाद्य संस्कृती शिकायला आलोय वसईमध्ये आगरी खाद्य संस्कृती ज्योत्सना आणि प्रिया प्रियाच्या घरी. ओके हाय कार्यक्रमात स्वागत आणि मस्त अशा फिट तयार झालेला आहात तुम्ही. आगरी पद्धतीचे काय दागिने वगैरे आहेत का हे खास? हो आमच्यामध्ये मोठं गंथन हे महत्वाचं असतं घालतातच म्हणजे ह्या प्रकारचे अशा प्रकारची मोठी गंथनं 10 तोळ्याची 12 तोळ्या असं ठसठशीत मंगळसूत्र आगरीबाई आली अशी वाटली पाहिजे रस्त्यावर की कुठे सोन्याने कम्प्लीट मडलेली अशी. पण मला सांगा ना की तुम्ही दोघी जणी काय करता घरी कोण कोण आहे? मी हाऊसवाईफ आहे. हा माझ्या 2 मुली आहेत. हा आणि मिस्टर ऑफिसर होते. अच्छा आणि आपल्याकडे कोण आहे? माझे सासरे आहेत आजी सासू आहे मिस्टर आणि 2 मुले. अरे दणदणीत फॅमिली आहे म्हणजे. मग नॉनव्हेज वगैरे आणलं की असं एवढं आणायला लागत असेल भरपूर आणायला ना? तुमच्याकडे सगळेजण खात असतील ना? हो सगळे खात अट्टल खाणारे. पण आणखी आपल्याला या कल्चरबद्दल ऐकू म्हणजे जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडीशी माहिती ती सुद्धा घेऊया अग्रिकल्चरबद्दल काय आणि कोण म्हणतंय. ॲग्रिकल्चर म्हणजे मुळात आगरी लोकांची वस्ती ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहे. त्यांचा मूळचा व्यवसाय असा आहे की शेती म्हणजे भात शेती मिठाची शेती आणि खाडीलगत जी मासेमारी असते ती प्रकार आहे. कारण कोळी लोक समुद्रात मासे पकडतात परंतु आगरी लोक जे खाड्या असतात त्याच्यात मासळी पकडतात आणि त्यामुळे हा समाज विशेषतः मासेमारी भात शेती ह्याच्यावर पुढे आलेला आहे. परंतु आता समाजात थोडी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती झालेली आहे आणि बरेचशी मुलं आमची चांगली शिक्षणाच्या दृष्टीने पुढे आलेली आहेत. मग त्याच्यात IPS आहे IAS आहेत वकील आहेत CA आहेत प्राध्यापक आहेत असे अनेक मंडळी आता शैक्षणिकदृष्ट्या पुढे चाललेले आहे आणि त्यामुळे मुलचा हा जो ठाणे जिल्ह्यातला आपला जो वसई भाग आहे तो आता डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे शेती व्यवसाय थोडासा कमी झालेला आहे आणि मुलं आता नोकरी आणि स्वतःच्या व्यवसायाकडे वळलेले आहेत. आगरी संस्कृतीची माहिती आपल्याला बरीचशी मिळालेली आहे आणि आता आपल्याला आपण त्यांच्याकडे जेवण कुठच्या पद्धतीचं असतं नॉनव्हेज बेसिकली महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज ना? कारण आगरी जेवण असंच नाही सगळीकडे मिळत पण मुळात झणझणीत जेवण. हो मिरची जेवणच नाही आमचं. जाणवलं पाहिजे खायला का लगेच पाणी पिलं पाहिजे घाम सुटला पाहिजे. हो घाम सुटला पाहिजे ना? आणि काय असतं जास्ती तुम्हाला काय आवडतं मासे का मटण का काय जास्ती खायचे? आमच्याकडे खाडी जास्त आहेत ना त्याच्यामुळे खाडीचे मासे कोळंबी हे चिंबोऱ्या असे प्रकार आहेत. बोय मच्छी म्हणून एक प्रकार आहे. बोय हा मोठे असतात ते हे असे प्रकार आमच्याकडे जास्त असतात. त्यांचेच कालवण म्हणजे ग्रेव्ही आणि फ्राय हे प्रकार जास्त असतात. तर आपण आज मग माशाचेच प्रकार शिकतोय. काय आपण बनव तुम्ही काय बनवताय? कोलिंबडा. कोलिंबडा वडा. आणि तुम्ही? मी चिंबोऱ्याचं वत्तल. चिंबोऱ्याचं वत्तल म्हणजे आमटी. तर पहिलं कोण बनवणार तुमच्या तुम्ही? मी कोलिंबडा बनव. कोलिंबडा कोलिंब म्हणजे कोलंबी ना? हो कोलंबीचं छोटं प्रारूप असते ते. तर हे कोलिंब खूप छान असा हा वेगळा प्रकार आहे. मी सुद्धा अजूनपर्यंत शिकलेले नाही आहे. आगरी खाद्य संस्कृतीच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं शिकायला मिळत आहे. तर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर कोलिंब वडा शिकायला घेऊया. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि ज्योत्सना आता आपल्याला असा पदार्थ शिकवते जो पदार्थ खरंच मी बाहेर हॉटेल्समध्ये तर ऐकलेलाच नाही आहे. तर हीच खाद्य संस्कृती आपण शिकतोय आता. तर आगरी लोकांची खासियत कोलिंब वडा. कोलिंब वडा. तर साहित्य लिहून घ्या कोलिंब वडासाठी काय काय लागेल. कोलिंब बेसन हिरवे पातीचे कांदे फेटलेलं अंड तांदळाची पिठी मसाला हळद मीठ थोडंसं तेल कोथिंबीर
आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. साहित्य आपण बघितलं आणि खूप महत्त्वाचा ह्याच्यातला घटक हा म्हणजे कोलिंग. तर मला जोसना कोलिंग बद्दल आधी पहिली माहिती सांग. कोलिंग हा कोलंबीचं एकदम छोटं रूप आहे, बॉन रूप त्याला म्हणतात. म्हणजे रेग्युलर आपली कोलंबी असते, कोलंबी असते त्याचे एकदम छोटं रूप असते. हे जास्त जरा मोठं झालं का ते कोलंबीत रूपांतर होते. अच्छा, थोडस जरी झाले छोटे कोलमी मोठी कोलमी असे टाईप असतात. पण हा रंग जो काळपट आहे तो खाडीचा जो कलर त्याच्यामुळे हवा, त्याचीच टेस्ट असते कारण खाडीचा खारवा असते याच्या जोडीला म्हणून. आणि आणखीन एक मला विचारायचं होतं की तुम्ही मला जसं मगाशी म्हणालात तर हा कोलिम हा जो प्रकार आहे तर हा एरवी पण असा मिळतो का म्हणजे तुमच्या? नाही, एरवी नाही, प्रत्येक सीझनला नाही मिळत आहे. सीझनच हा फेब्रुवारी पासून आहे म्हणजे पावसाळ्याचं एंडिंग. पण तुमच्या फिश मार्केट मध्ये कोलिम द्या असं सांगितलं तर हे मिळतं प्रत्येक वेळेस? नाही, सीझन वाईजच आहे. सीझन मध्येच पण मिळतं. आणि ह्याचे तुम्ही काय काय उपयोग अजून करता? याचं कोलमापासून आता फ्रेश आणला का लगेच त्याचे वडे बनवू शकतो आपण. आणि नंतर हे खारवतो आम्ही, मीठ मिरच्या आलं लसूण टाकून थोडंसं मसाला तेल वगैरे टाकून खारून भरणी भरून ठेवून देतो. एक दोन महिने झाले ना सुकवायचं नाही ना? नाही, सुकवायची काहीच गरज नाही. डायरेक्टवण्यासाठी फक्त ते भरणीत भरून ठेवायचं आहे आणि तो ठेवून नंतर आपण जसं पाहिजे आपल्याला तेव्हा आपण त्याची कढी वगैरे बनवण्यासाठी वापर करू शकतो. वाव, म्हणजे हे खूप महत्वाचं. आणि दाटपणा पण येत असेल ना? ग्रेव्ही म्हणून जाड पण होते ना, कारण हे मुळातच असं थोडस पेस्ट सारखंच आहे. म्हणजे ते इतके बारीक आहेत की ते जर तुम्ही चमचा दीड चमचा जर पेस्ट लावली त्याची तर आमटीला तो दाटपणा पण येणार. सॉलिड लागेल. याचा एक प्रकार आहे लोणचं वरता देतो. हा कोलिम खारून सुकवायचा असतो, एक 5-7 दिवस सुकवून आणि मग त्याला लसूण आणि तेल आणि राईचे गोळे मिरची पावडर टाकून तो लोणचं सारखा आपण भरून ठेवू शकतो. पण म्हणजे जवळ जे बनतं ते ह्याचं बनतं जवळा तो थोडं मोठा झाल्यावर रूप असते आणि हे छोटं रूप. क्या बात आहे. तर आता तुम्हाला डिटेल याची माहिती मिळालेली आहे. आता पटकन मिक्सिंग आहे तर सुरू करूया आपण करायला. आधी काय हवंय? कोलिम. कोलिम सगळं पूर्ण हे साधंच आहे ना? ह्याच्यात काही खारवलेलं नाही आहे. हा साधा, हा फ्रेश कोलिम आहे. हो, फ्रेश कोलिम आहे. आणि घेताना हा काय वाट्यावर मिळतो का? हा वाट्यावर मिळतो का? ऍक्च्युली आमच्याकडे हे कोलिम आहे, एवढसा कोलिम हा 50 रुपयाला मिळतो. हो, आणि त्याच्यामध्ये आपण पाटी कांद्याची पात. हो, कांद्याची पात सगळीच टाकते. आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, मिक्स आहे. छान भरड आहे त्याची पण. हे जाडसर वाटून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सरला पेस्ट केली ना तर एवढी टेस्ट नाही येणार आहे, म्हणून जाडसर वाटून घ्यायचं आहे. हा मसाला तुमचा आगरी मसाला? आमचा आगरी पद्धतीचा मसाला आहे. याच्यामध्ये 26 टाईपचे मसाले असतात. 26 आम्ही त्याला वाणे म्हणतो. वाणे? हो, 26 वाणे. 26 वाणे. 26 वाण्यांचा हा आगरी मसाला. एरवी पण फिश लावर हाच मसाला? हो, एरवी पण हाच फिश लावर. भाजीला फ्रीजला ऍक्च्युली हा मसाला टाकला ना तर गरम मसाला टाकायची पण आवश्यकता नसते कारण याच्यात गरम मसाला ऑलरेडी असतो. बरोबर, बांधून येण्यासाठी. बेसन घ्यायचं बांधून येण्यासाठी आणि तांदळाची पिठी अशासाठी की जरा कडक पण येतो, कुरकुरीत होतं, कुरकुरीत पण येण्यासाठी तांदळाची पिठी. भजीला करतो तसं? हा, भजीला करतो तसं. हे ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं? हो, त्याच्यातच. त्याच्यातच हे सगळं मिक्स जर झालं ना त्यानंतर याच्यात अंडं टाकायचं आहे. सगळं? हो, सगळं टाकायचं. एक अंडं टाकायचं आणि आता ते म्हणजे त्याचे गोळे बनवून, गोळे नाही बनवून, हे डायरेक्ट फ्राय फॅन गॅसवर ठेवून तेल गरम झालं का डायरेक्ट टाकायचं त्याच्यामध्ये. हाताने तापायचं आहे. ओके, तर थोडंसं तेल घालायचं ह्याच्या जोडीला. हा, त्याची तयारी करूया. पण ज्योत्स्नाबद्दल कोण काय म्हणतंय ते बघूया ना. पण ती एकंदरीत चांगलं जेवण बनवते. जनरली आमच्याकडे काही कार्यक्रम असले की ती येते आणि स्वतः पुढाकार घेऊन जेवणाचे चांगले निराळे प्रकार बनवते. ती कोणत्याही कामाला पहिलं प्रथम धावून येते. विशेषतः मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझ्या जोडीला मी अनेक इलेक्शन लढलेलं आहे. इलेक्शनच्या प्रचाराला असू दे किंवा कुठे सामाजिक काही काम असू दे, तिच्या महिलांना घेऊन आघाडीवर असते नेहमी. सगळे जिन्नस घालून आपण जे मिश्रण तयार केलं कोलिनचं तर ते आलेलं आहे आणि ते आता डायरेक्ट तेलामध्ये थापायचं आपणार आहे. असं हातावर घेऊन तसं त्याचे डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ आहे म्हटल्यानंतर ते काय तुटणार नाही? तुटणार नाहीये. आणि झाकण पण लागतंय? हो, झाकण लागलं का फुलतात, झाकण लावल्यामुळे फुलतात तेवढे. अच्छा, तर अत्यंत वेगळा नवीन पदार्थ आपल्याला आगरी खाद्य संस्कृतीचा मिळाला. तर पुढच्या वेळेला तुम्ही या सीझनमध्ये जेव्हा फिश मार्केटमध्ये जाल तेव्हा हा कोलिमचा वाटा नक्की घ्या. आणि आता आम्ही त्याचे वडे कसे काय काय केले त्याचं साहित्य आणि कृती घ्या.
कोलिंब वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोलिंब, बेसन, पातीचा कांदा, फेटलेलं अंड, तांदळाचं पीठ, आगरी मसाला, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कोलिंब, पातीचा कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, आगरी मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ आणि फेटलेलं अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर या मिश्रणाचे वडे थापून शॅलो फ्राय करून घ्यावेत. साहित्य कृती तुम्ही लिहून घेतलात आणि आता एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ज्योत्स्ना तुमची मैत्रीण प्रिया पटेल. प्रिया, ओके, प्रियाकडनं शिकून घेऊया काय. चिंबोऱ्यांचं वत्तल. चिंबोऱ्यांचं वत्तल, आमच्या भाषेत वत्तल म्हणतात त्याला. वत्तल ऍक्च्युली ग्रेव्ही चिंबोऱ्यांची, म्हणजे चिंबोरी वत्तल असं म्हणतात. चिंबोरी वत्तल. ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता आपण वत्तल शिकतोय. वत्तल शिकतोय, येस. तर हे वत्तल म्हणजे काय, नेहमीसारख्या म्हणजे ते कालवण ना. कालवण. कालवण, ओके. आणि हे कुठले म्हणजे खेकडे, काळ्या पाठीचे. खाडीचे खेकडे. हा, खाडीचे काळ्या पाठीचे खेकडे. तुम्हाला ते दुसरे पिंक पण मिळतात, म्हणजे पांढरट पिंक असतात तेही मिळतात ना. हा, पण त्याला जास्ती चव नसते. ह्याला जास्ती चव असते. आणि हे कधी घ्यायचे त्याचा पण सीझन आहे. कधी आमावशेच्या सीझन मध्ये ते घ्यायचं असते. आणि भरलेलं असतं. पौर्णिमेला पोकळ असतं. ओके. पण आता ह्याचं कालवण कसं करायचं, वत्तल कसं करायचं ते आपण बघतोय. त्याचं साहित्य लिहून. चिंबोऱ्या साफ केलेल्या, खोबरं भाजलेलं, चिरलेला कांदा, टॅमॅटो चिरलेलं, चिंचेचा कोळ, मीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, तेल, गरम मसाला आणि आगरी मसाला. साहित्य तुम्ही लिहून घेतलं आणि तेल आपण आता तापत ठेवलेलं आहे. वहिनी काय करायचं, आपण जे घेतलेले होते क्रॅब किंवा खेकडे किंवा तुम्ही काय म्हणता ह्याला, चिंबोऱ्या. चिंबोऱ्या. तर या चिंबोऱ्या आपण फोडून त्याचे दोन भाग केले, मध्ये कापून शिरून. ओके. आता कसं कसं, आधी काय, सुरुवातीला कांदा, उभा चिरलेला कांदा मोठा करू गॅस. याचं सुकं पण करतात ना चिंबोऱ्यांचं. आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीने चिंबोरी करता तुम्ही, कुठल्या पद्धतीनं करता? हे असे डायरेक्ट भाजून आम्ही खातो. पण मसाला लावायचा का? नाही, काहीच नाही. त्याला डायरेक्ट तंदूर करायचं. हो, खारटपणा हा त्याचा मुळात असतो. ते डायरेक्ट भाजून अशी खायचं. कशा, कोळशांवर? हा, खायला खत असेल. आता कांदा लाल होतोय, तोपर्यंत वहिनींबद्दल कोण काय बोलले ते ऐकूया आपण. शांत एकदम ती, म्हणजे अगदी हसते वगैरे पण शांत, पण अगदी बोलणार वगैरे शांतपणे म्हणजे ती. आणि जेवण तिच्या सासूबाई, म्हणजे माझ्या मैत्रीण सासूबाई, आम्ही एकत्र म्हणजे कुठेही जायचो फिरायला, त्याच्यामुळे तिच्या सासूबाईंचं जेवण एकदम छान असायचं. आम्ही गेल्यानंतर तिच्या सासूबाई जेवण करायच्या वगैरे सगळं, कुठे बाहेर फिरायला वगैरे. त्याच्यामुळे तिच्या हाताखाली ती एकदम उत्तम स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या सासूबाईंचं अकाली निधन झालं आणि आमचं खास मैत्रीण ती टीचर होत्या त्या. आणि त्याच्यामुळे आम्ही तिच्या घरी अगोदर आम्हाला जायला, म्हणजे निधन झाल्यानंतर जायला इच्छा होत नव्हती. म्हणजे मग ती भेटायची, मावशी या म्हणे, तुम्ही आलात की मला बरं वाटेल असं म्हणे म्हणायची आम्हाला. म्हणजे तुमची आठवण येते आईंची, त्याच्यामुळे तुम्ही आलात की आम्हाला बरं वाटतं म्हणून. मग आम्ही अगोदर एकदा असे हे करतच गेलो. आम्ही आमचा 5 जणींचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. मग आम्ही गेलो घरी. मग त्याच्यानंतर मग आता नेहमी जातो, कारण ती आता व्यवस्थित आम्हाला गेल्यानंतर तिला पण बरं वाटतं आणि आता आम्हाला पण तेवढं जाणवत नाही. म्हणजे आमच्या मैत्रिणीचं जाणं आम्हाला आता जाणवत नाही एवढं. गप्पा तर मारतोच आहोत. आणि आता कांदाही तोपर्यंत लाल झालेला आहे, तर आता त्याच्यात काय घालायचं? आता या चिंबोऱ्या घालायच्या. आधी चिंबोऱ्या. प्रत्येक कल्चरप्रमाणे कुठल्याही खाद्यपदार्थाचं बनवण्याची जी पद्धत असते ती बदलत जाते. तसं आता आगरी लोकांमध्ये अशा पद्धतीनं आपण केला जातो, कांदा बेसिकली फोडणीला घालून. काही कुठीमध्ये आपण सारस्वत जे खाद्य संस्कृती केली त्याच्यामध्ये तेलाची फोडणी नसते खेकड्यानं, ते आपण डायरेक्ट शिजायला घालतो आणि मग वाटण वगैरे कांदा खोबऱ्याचं जातं आणि कच्चा कांदा वरून पण घातला जातो. तर हीच आगरी खाद्य संस्कृतीची थोडी फार खासियत.
आता काय म्हणजे हे थोडं शिजवायला लागलं. पाणी घालून शिजवायचे नुसतेच. पण मग झाकण हवं आहे तुम्हाला, त्याच्या झाकण ठेवून शिजवायचं. ठीक आहे, त्याला शिजवून घ्या झाकण. एक वाफ आलेली आहे. त्याचा रंग पण तुम्ही बघताय बदलत जातो. शिजल्यावर रंग बदलत जातो. हा, क्रॅकचा. हे ऑरेंज व्हायला लागतात ना, त्याचे डांगे जे असतात ते. आता काय काय घालायचं वाटतं? कांदा, खोबरं घालत आहे. हे फक्त खोबरं आहे? हो, सुकं खोबरं. खोबरं, ओके. ते भाजून वाटलेलं. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालते. आगरी मसाला आहे, त्याच्यामध्ये बरेच 26 जिन्नस येतात ना. हा स्पेशल आगरी मसाला. तुम्ही कुठल्या मसालेवाल्यांकडे गेलात किंवा या लोकांचे फेस्टिवल्स होतात, खाद्य जत्रा आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये हे मसाले मिळतात, तर नक्की घ्या. ते गरम मसाला. गरम मसाला, हळद, मीठ. आपण टोमॅटो पण घालणार. काही जण टोमॅटो घालतात, काही जण चिंच घालतात. कारण चिंचेचा थोडा आंबटपणा द्यायला पाहिजे. आणि पाणी पण लागेल ना? पाणी लागेल. आणि मग तुम्हाला कितपत पातळ हवंय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करायचं. म्हणजे पावाबरोबर वगैरे खाणार असेल तर थोडं जास्ती पातळ लागेल. तर आता हे झालेलंच आहे, फक्त एक उकळी आली की झालं ना. आणि मग गरमागरम भाकरीबरोबर, पावाबरोबर हे तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा ह्याचा रस्सा जो आहे तो खरंच खूप छान लागतो. नक्की करा आगरी पद्धतीचं. आपण ह्याला काय म्हटलं होतं? चिंबोऱ्याची वत्तल. चिंबोऱ्याची वत्तल साहित्य. चिंबोऱ्याचं वतल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साफ केलेल्या चिंबोऱ्या, भाजलेलं सुकं खोबरं, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिंचेचा कोळ, मीठ, आलं, लसूण, मिरची पेस्ट, हळद, तेल, गरम मसाला आणि आगरी मसाला. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा, त्यामध्ये साफ केलेला चिंबोऱ्या घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात भाजलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण, मिरची पेस्ट, आगरी मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, टोमॅटो आणि पाणी घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपले दोन्ही पदार्थ मस्त झाले. वेगळे पदार्थ आज आपल्याला शिकायला मिळाले, वेगळ्या पद्धतीचं वत्तल आणि कोलिंबडा हे दोन्ही शिकायला मिळालं. हे असेच वेगवेगळे पदार्थ आम्ही म्हणजे हे शिकून घ्यायचे असतात आणि याच्यातूनच आम्ही विनर पण निवडतो. जो सगळ्यात वेगळा पदार्थ, नाविन्यपूर्ण पदार्थ किंवा अगदी ऑथेंटिक असा म्हणजे जुना आपला पारंपरिक असा पदार्थ जी सुग्रण मैत्रीण दाखवते, शिकवते, तर तिला आमच्या झी मराठीकडे सगळे प्रेक्षक निवडून देतात भरघोस मतं देऊन, आणि मग त्यातनं आम्ही एक विनर निवडतो. तर तसं कॅथलिक आपण खाद्य संस्कृती केली, तर त्यातली विनर बघूया कोण आहे. गोवन कॅथलिक कल्चर करी सिरीजच्या विजेत्या आहेत आणि सिक्वेरा. ती विनर आपण बघितली, पण आता आगरी खाद्य संस्कृतीची विनर कोण होणार आहे तर तेही नंतर आपण बघणार आहोत. पण त्याच्यासाठी आधी शुभेच्छा देऊया. एक छानसं गिफ्ट आणलेलं आहे, हे दोघींनी घ्या. आणि तुम म्हणजे आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन हे पदार्थ शिकायला. आता मी नक्की करेन. आणि तो आगरी मसाला मिळतो ना बाहेर? मिळतो ना. आगरी मसाला असं सांगितलं की तो 26-27 जिन्नस वापरून केलेला आगरी मसाला पण मिळेल. तर तुम्ही पण तो नक्की घ्या. हा एपिसोड तुम्हाला कसा काय वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा. तुमची काही खासियत असेल, तुमच्याकडची खाद्य संस्कृती, हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. त्याच्यासाठी आमचा पत्ता लागेल, पत्ता घ्या. आम्ही सारी खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मोठ्या पौर्णिमेच्या चांदोब्यासारखी अशी मस्त भाकरी केलेली आहे, खूप छान केली आहे. इतकी सुंदर भाकरी जमायला हे कापलं आहे का ताटानी? नाही नाही नाही, तसं नाही, आम्ही हाताने फिरवतो. एवढं परफेक्ट किती वर्ष लागेल आम्हाला काय माहिती. तर हे झालेलं आहे, चिंबोऱ्याचं वत्तल आलेलं आहे, वडे आलेले आहेत. आता आम्ही मस्त खाबुगिरी करणार आहोत. आणि तुला भाकरी बरोबर नाही का नुसता जांगा चोकणार आहे? नुसता दे, नुसता दे, नुसता डांगा. ओके, तर अशी आम्ही सगळी खादाडी करतो आणि तुम्हाला भेटतो अशाच मस्त खमंग भागामध्ये. तोपर्यंत बाय.
नव्या नव्या चवी ढवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अनखिलवावे. आम्ही सारे